हॅलो नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवरोबा निघले इलेक्शन ड्युटीला बाहेर तर त्यांचं मी आता आवरून दिलं हम्म बाय दोन तीन दिवस तिकडच चौदा लमाग। चौदा लमाग का चौदा दाबा घेतला का या या बाय <laughs> तर हा व्हिडिओ परवाचा आहे तर एडिटिंग करायला काही वेळच मिळाला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ आज अपलोड करते है। तर नवरोबा चालले होते दोन तीन दिवसासाठी इलेक्शन ड्युटीला बाहेर त्यांना वाटत होतं मी महिन्यासाठी बाहेर चाललो की काय जाऊ वाटा ना काय आणि जाताना आम्हाला सांगून गेले की झाडांना पाणी घाला मला येऊपर्यंत काय माझी झाडं जळून देऊ नका हो बाय बाय तर नवरोबा घरी जर असले ना सगळं घर डोक्यावर घेतात मुलांना सारखं टोकत राहतात मला टोकत राहतात हेच नाही केलं तेच नाही केलं असंच झालं तसंच झालं सासूच्यावर सासू होतात आणि सासूपेक्षा काय कमी का नाही माझा नवरा आणि ते गेल्यानंतर करमत पण नाही सगळं घर सुनं वाटतं तर नवरोबांना वाटे लावलं मी आणि वाटे लावल्यानंतर आता मला कपडे धुवायचे आहेत तर नवरोबा गेलेत दोन तीन दिवसासाठी इलेक्शन ड्युटीसाठी बंदोबस्त गेलाय तर ते गेले आणि कपडे धुवायला काढलेत खूप कपडे धुवायला काढलेत मी आज ते गेले तोपर्यंत ऊन होतं आणि मी जेवण केलं जेवण करूपर्यंत आभाळ इतकं झाकळून आलं आहे ना तर कपडे धुवायला काढलेत मला धुवाच लागते ते मी सगळं बादलीमध्ये कोंबून ठेवलेत भरून ठेवलेत दोन तीन बादले येतं तर मुलांचे कपडे कसं मी सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये धुत असते पण कसं आहे ना सात आठ दहा दिवसातून मला हाताने कपडे धुवावे लागतात कारण मशीनमध्ये ना मुलांच्या कॉलर नवरोबाच्या शर्टच्या कॉलर व्यवस्थित निघतच नाही तर त्या काळपट काळपट होतात आणि गरमी चालू आहे ना ते घामाने अजून काळपट होतात कॉलर तर त्यांना असं सात आठ दिवसातून ब्रश्नी घासावी लागतात हाताने धुवं लागतात कपडे मग तर छान वाटतं नाहीतर मग असं थोडंसं मळकट मळकट वाटतं तर मला मशीनचे कपडे अजिबात आवडत नाही धुतलेले पण काय करणार एवढे कपडे धुवायला माझ्या मन का मनकट कामातून जातात तर त्यामुळं मग मला मशीनमध्ये कपडे धुवा लागतात तर मी रोज नाही धुत सात आठ दिवसातून एकदा सगळे काढते आणि धुपटून काढते तर देवांचे कपडे सुद्धा मी धुवायला काढलेत ते पण धुते कारण देवांचे कपडे सुद्धा मी मशीनमध्ये टाकत नाही कारण सगळे एकत एक टाकले ना ते देवांचे कपडे त्यांना खूप चुर अशा सुरकुत्या पडतात आणि खराब होतात ते तर त्यांनासुद्धा मी हाताने धुते तर वातावरण इतकं असं भरून आलं आहे आभाळाचं जिम पण चालू झाली पण पहिला पाऊस म्हणून काही हरकत नाही म्हणलं पावसात भिजत भिजत मी आज कपडे धुणार आहे तर वातावरण मला असं पावसाचं खूप आवडतं तर पाखरांचं असं चिवचिवाट चालू आहे पाखरा असं पाऊस यायला लागला आहे ना त्यांची असं इकडं तिकडं प म्हणजे धावपळ चालू आहे पाखरांची तर इथे ना याच्यामध्ये इतके घरटेत ना पाखरांचे भरपूर घरटेत आणि त्यांचं सा सारखं चिवचिवाट चालू राहतो रात्री म्हणजे ते घरट्यात बसले ना नऊ वाजेपर्यंत त्यांचा चिवचिवाट चालू राहतो आणि पाठ ते साडेतीन चार वाजता चिवचिव करायलाच सुरू होतात तर खूप भारी वाटतं तर माझा हा वेल ना तुम्ही बघू शकता ह्या वेला का बघितलं इतकं भारी वाटतंय ना खूप म्हणजे असं फ्लावरिंगला आलाय तो आणि खूप असं फुलं आलेत त्याला मस्त वाटतं एकदम तर नागिनीचा वेल आहे ना थोडासा खराब झालाय उन्हानी त्याला आखाली पानं राहिलीच नाही असे तुटल्यासारखे झालेत पण दुसरा जो वेल आहे ना त्याला खूप फुलं आलेत भारी वाटतं एकदम हे पा माझ्या गोकर्णाच्या वेलाला पण आता फुलं यायला लागलेत तर ते मी सगळा कट केला होता खूप मोठा झाला होता तो कट केला होता आता तो पुन्हा फुटलाय खिडक म्हणजे किचनच्या खिडकीमध्ये गेला तो आणि तिथं त्याने असं मस्त जाळं केलंय आणि किचनच्या खिडकीतून आतून ते इतकं भारी ना तो तर मस्त फुलं यायला लागलीत त्याला आणि गुलाबाला सुद्धा मस्त फुलं आलेत तर थोडासा जरी पाऊस झाला ना असं झाडंच काय हसेत असं वाटतं इतकं झाडं खुललेली दिसतात ना जसं की आपल्याला आनंद होतो ना पाऊस झालेला तसं त्यांना सुद्धा आनंद होतो असं वाटतं खूप म्हणजे झाडं खुलतात एकदम तर काल संध्याकाळी सुद्धा थोडासा पाऊस झालाय ना तर झाडांना म्हणजे बऱ्यापैकी पाणी मिळालंय आणि आता सुद्धा झाकळून आलंय सकाळी ऊन पडलं होतं पण आता झाकळून आलंय आणि झिमझिम यायला लागली चला तर मी आता कपडे धुवून घेते तर पहिले जिथं मी राहत होते ना तिथं भांडे घासायला कपडे धुवायला असं बाहेरच मी बनवलं होतं तिथंच मी कपडे धुवायचे आणि भांडे घासायचे त्याप्रमाणे मी इथं पण बनवून घेतला असं दगड पण एक असा रवून घेतलाय मस्त कपडे धुण्यासाठी पण इथं काय कपडे जास्त धुणं होत नाही फक्त मी सात आठ दिवसातून एकदाच कपडे धुते इथं मशीन असल्यामुळं आणि भांडे पण मी बेसिनमध्येच आतमध्ये घासते फक्त काही मोठाले वगैरे भांडे घासायचे असले ना तरच ते बाहेर आणते मी इथं था। कारण मोठाले भांडे काही बेसिनमध्ये घासता येत नाही खूप राड होतो त्यांनी तर घराच्या कामाच्या वेळेस इथं मी जेव्हा भांड्याला कपड्याला करून घेतलं ना त्यावेळेस मी एक गरम पाण्याचा नळ काढून घेतला इथं आणि एक बोरच्या थंड पाण्याचा नळ काढून घेतला कारण मला असं वाटलं होतं की थंडीमध्ये बरं पडन गरम पाणी आपल्याला भांड्याला कपड्याला तर मोठाले कपडे असे भिजू घालायचे म्हटलं ना तर इथूनच मी गरम पाणी घेते गरम पाण्यामध्ये कपडे भिजू घालते म्हणजे एकदम पटपट निघून जातात ते तर ह्या गरम पाण्याचा मला कोरोनाच्या काळामध्ये खूप उपयोग झाला होता कारण हे ड्युटीला जायचे पोलिसांमध्ये असल्यामुळं यांना काही ड्युटी चुकत नव्हती कोरोनाच्या पेशंटवर यांना ला ड्युटी लागायची सिव्हिल हॉस्पिटलला वगैरे तर ते आले ना मी बाहेरच गरम पाणी त्यांना द्यायचे बाहेर आंघोळ घालायचे त्यांचं गाडीची चावी मोबाईल सगळं सॅनिटाईज करायचे आणि त्यांना मग नंतर घरामध्ये घ्यायचे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एवढी काळजी घ्यायचो ना तर त्यामुळे आम्हाला चौघांना पण कोरोना अजिबात झाला नव्हता देवाच्या कृपेने तर गरम पाण्यामध्ये असे कपडे भिजू घातले ना बाहेर आणि धोपटले ना जरा एकदम खळकण निघतात पटकन तर गरम पाण्यामध्येच मी सात आठ दिवसातून असे सगळे कपडे मुलांच्या जीन्स यांचे शर्ट वगैरे सगळं भिजू घालते आणि धुवून काढते एकदम चकाचक निघतात तर आठ दहा दिवसातून असे हाताने जर कपडे धुतले ना बाहेर तर त्यानंतर मग एक दोन वेळा आपण मशीनमध्ये धुतले तरी पण काही फरक पडत नाही ते जास्त काळपट नाही होत मग आणि आपण हाताने जर कपडे धुतले नाही शर्टांच्या कॉलर वगैरे घासले नाही आणि ते कपडे तसेच मग इस्त्रीला वगैरे द्यायचे ना तर, तर ते आपल्याला पण लाज वाटते आणि ते कॉलर येणे एकदम काळपट होऊन जाते जसं की आपण कपडे धुतोच नाही नुसतं पाण्यातून काढतो असं वाटतं त्यामुळे मी असं आठ दहा दिवसातून येणा कपडे सगळेच मुलांचे त्यांच्या पप्पांचे सगळ्यांचे धोपटून काढते आणि माझे कपडे तर मी मशीनला अजिबात लावत नाही मला ते मशीनचे कपडे अजिबात आवडत नाही कारण एकदा मशीन मी खोलली होती सगळे साफ करण्यासाठी तर त्याचं आतमधलं ड्रम पण मी झाकण ओपन केलं होतं तर त्यामध्ये इतका गाळ होता ना खूप राडा होता ते पाहून मी माझे कपडे मशीनमध्ये आतापर्यंत काही टाकले नाही मी माझे कपडे ना जास्त काम असलं ना दोन दिवसाचे तीन दिवसाचे सासून ठेवते आणि ते मग धुत बसते बाथरूममध्ये बाहेर पण मी काय मशीनमध्ये माझे कपडे अजिबात टाकत नाही आणि आपण लेडीजने तर मशीनमध्ये कपडे टाकायलाच नाही पाहिजे आणि दुसऱ्यांच्या कपड्यामध्ये तर अजिबात टाकायला नाही पाहिजे मला तरी असं वाटतं तर मी बाहेर जरी कपडे धुतले ना तरी आ, मुलांचे कपडे वेगळे भिजू घालते त्यांच्या पप्पांचे वेगळे भिजू घालते किंवा अंडर गारमेंट्स वेगळं भिजू घालते सॉक्स वेगळे भिजू घालते असं करत असते आणि मशीनमध्ये जरी कपडे धुवायला घातले ना मी तरी पण दोन बॅच तर आरामशीर होतात वेगवेगळे कपडे धुवायला टाकत असते मी एकत्र सगळे नाही टाकत तर देवांचे कपडे हे पहा मी असं हाताने धुतले तर जे वेलवेटचे कपडे आहेत ना तर ते तर आपल्या हातानेच एकदम हलके हाताने धुवावं लागतात आणि उलटे करून धुवा लागतात ज्या साईडने वेलवेट आहे ना त्या साईडला अजिबात ब्रश लावायचं नाही किंवा जास्त चोळायचं नाही ज्या साईडला जे खरबुडा आहे वेलवेट नाही आहे ना त्या साईडला धुवून काढायचं असतं व्यवस्थित चोळायचं असतं तर देवांचे कपडे मी वेलवेटचे व्यवस्थित हाताने हलक्या हाताने धुतले वाळायला घातले त्यांना असं पिळायचं सुद्धा नसतं पिळले तरी तर ते खराब होतात आणि गरम पाण्यात तर अजिबात घालायचे नसतात आणि बाकीचे जे सिल्कचे कपडे आहेत ना देवांचे ते टप धुतले तरी पण चालतात तर ते मी गरम पाण्यात व्यवस्थित धुतले तर कपडे धुवून झाले आता आणि दोन तीन बादल्या कपडे होते तर ते वाळायला घालायला मला कंटाळा आला होता कारण एवढे कपडे धुतलेत ना कंबर पूर्ण कामातून गेलं होतं तर मुलाला म्हटलं मला थोडंसं कपडे वाळू घालू लागले बाबा तर तो मला वाळू घालू लागला तर खाली पण वाळू घातले त्यांनी आणि वरती पण तो कपडे वाळायला एक बादली घालून गेला होता तर इकडे तिकडं घातले होते त्यांनी असं आपण कसं व्यवस्थित सिक्वेन्स वाईज वाळायला घालतो तर त्यांनी कुठं काही पण टाकून दिलं होतं मग ते कपडे मी व्यवस्थित केले व्यवस्थित वाळू घातले तर खाली दोन दोऱ्या आहेत बांधलेल्या पोर्चमध्ये तर त्याच्यात मी वाळू घातले काही कपडे आणि झिमझिम येत होती थोडीशी तर ती थांबली होती ना तर वरती टेरेसवरती मी दोन तीन दोऱ्या बांधलेल्या आहेत तर त्याच्यावरती सुद्धा वाळायला घातले म्हणलं हवेनी पटकन वाळून जातील आणि ते बाकीचे कपडे वाळू घातल्यानंतर इकडं मी छोटीशी दोरी आहे तर याच्यावरती म्हणलं देवांचे कपडे वाळू घालते तर असे सिल्कचे कपडे मी आणलेले आहेत मोठाले तर मी असं मीटरमध्येच मोठाले कपडे आणते दोन दोन तीन तीन मीटरचे आणि लागले तर मग असं कापून घेते तर असा डार्क कलर जर आणला ना देवांसाठी लाल पिवळा गुलाबी किंवा सोमवारच्या पूजेसाठी पांढरे कपडे असे मी एकदम घेऊन येत असते आणि लागन तसे मग कापून घेते तर कपडे वाळू घातल्यानंतर माझं लक्ष झाडांकडं गेलं तर वरचे जे थोडेसे झाडं होते ते माझ्या भावाकडं दिले होते तो तो, ले ले तर ते ते तो वरती झोपायला येतो त्याला असं बाज बनून दिलेली झोपण्यासाठी तर त्याच्यावरती झोपतो तो त्याला म्हणलं तू वरती जाता असतो रेग्युलर रोज तर झाडांना पाणी घालत जा तर त्यांनी काय सात आठ दिवस लक्षच दिलं नाही झाडांकडं आणि इतकं ऊन वाढलेलं होतं ना सात आठ दिवसात तर त्या झाडांचा पार कोळसा झाला जळून गेले झाडं तर त्याला मी ओरडत होते त्याला म्हणलं झाडं तुझा आता मला माहीत नाही तू नवीन झाडं आणून दे मला तर मग जे जुने झाडं जळून गेलेत ते काढले आणि त्यामध्ये आता नवीन झाडं आणून लावा लागतील तर हे टेरेसवरती झाडं मी राहायला आलो त्यावेळेस लावले होते जे कलरच्या बादल्या वगैरे मोकळ्या झालत्या ना तर त्याला खाली मी छिद्र पाडले होते आणि त्यामध्येच हे झाडं लावले होते आणून तर त्यांनी परत जाळून टाकलेत आणि हा वेल मी खाली लावलेला आहे कॅरीमध्ये तर तो वेल थेट वरती आला आहे आता दोरी बांधली होती मी दोरीला धरून तो वरती आला तर इतके पिवळे फुलं येतात ना त्याला कळ्या तर इतके आल्यात की बस तर ही जी रॅलिंग आहे ना आता टेरेसची म्हणजे पोरचे वरची ही रॅलिंग तर स्टीलची रॅलिंग पूर्ण आता ह्या वेलाने भरून जाईल आणि पावसाळ्यात तर एकदम मस्त असं गच्च भर रॅलिंग या वेलानेच तर हा वेल लावलाय मी खूप छान फुलं येतात त्याला तर तुम्ही बघू शकता जो वेल्याचा शेंडा आहे ना त्याला सुद्धा खूप कळे आलेले आहेत तर त्या वेलाला असं थोडंसं बांधावं लागतं मग तो असा वेडे घालीत जातो नाहीतर मग तो कुनिक पण वळतो तर जोपर्यंत तो पूर्ण रॅलिंगला एडा घालत नाही तोपर्यंत त्याला असंच वळावं लागल तर तुम्ही बघू शकता कसे झाडं जळलेत वरचे आणि खालचे तुम्हाला दाखवते की ती हिरवेगार वाटत आहेत तर खालच्या झाडांची नवरोबा काळजी घेतात ना तर त्यांना भरपूर पाणी देतात ते त्यांची काळजी घेतात पण ते घाई गडबडीमध्ये असतात ड्युटीवरून आले की ते खाली पाणी देतात आणि खालचेच झाडं पाहतात वरचे झाडं भावाकडे दिले होते तू काळजी घेत्यांची असं वाटून दिलेलं आहे त्याला पण कामं तर त्यांनी ते झाडं जाळून टाकले आता त्यांना जर माहीत झालं ना वरचे झाडं जळालेत ते खूप ओरडतील त्याला तर तुम्ही बघू शकता खालचे झाडं किती भारी झालेत म्हणजे वरतून जर दाखवलं ना तर खाली ज्या मी झाडांच्या कुंड्या जा वगैरे मांडलेल्या आहेत ना गमल्यामध्ये लावलेली झाडं ते अजिबात दिसत नाही सगळं झाकून गेलं आहे आणि मी तुम्हाला मगाशी खालीन दाखवलं होतं वेल्याला किती फुलं येतात तर तुम्ही बघू शकता मी आता टेरेसवरून तुम्हाला दाखवते वेलाला इतकी फुलं आलेत आणि इतका छान सुगंध येतो आणि त्याचा संध्याकाळी ते एकदम छान सगळीकडे सुगंधच पसरतो गार्डनमध्ये बाहेर जर बसलं ना खूप भारी वाटतं आणि नागिणीचा वेल तुम्ही बघू शकता कसा झाला आहे उन्हाळ्यामुळे ना त्याचे पानाशी वाकडे झालेत कुठं जळालेत कुठं तुटलेत तुट वाऱ्यानी तर उन्हाळ्यामध्ये वारं पण खूप चालू राहतं आमच्या इकडं वा मोकळं वातावरण आहे त्याच्यामुळं तर असा खराब झाला आहे वेल आता पावसाळ्यामध्ये तो चांगलं होईल म्हणजे मला कलशाला जरी नागिणीचे पानं पाच पाहिजे असेल ना तर मला ते इतके शोधावे लागतात ना हुडकावे लागतात तेव्हा ते कुठं चार पाच पानं मला व्यवस्थित मिळतात तर तुम्ही बघू शकता घराला झाडांशिवाय अजिबात शोभा येत नाही तर झाडांनी इतकं घर भारी वाटतं ना झाडांशिवाय तर आम्हाला दोघांनासुद्धा करमत नाही इतके झाडं आवडतात आम्हाला तर हे पाय मस्त लाल फुलांचे सुद्धा गुच्छ आले आहेत छान आणि झिमझिम थोडी उघडली ना आता तर लगेच सुकायला पण लागले कारण जमिनीला सोकनच तितकी आहे इतका डेंजर उन्हाळा होता आणि यावर्षी की बस आज कालपासून थोडं थोडं आभाळ येत आहे ना खूप भारी वाटतं आहे आणि आज तर सगळं आभळाचा गाळच झाला आहे जिम झिम पण चालू आहे मस्त वाटतं तर आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ